नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। माझ्या चॅनलला नेहमी व्हिजिट करणाऱ्या प्रेक्षकांना तर माहितीच आहे की माझ्या चॅनलवर हार्ट हेल्दी रेसिपीजची सिरीज सुरू आहे। त्यातला आजचा आपला भाग चौथा आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी फटाफट रेसिपी दाखवणार आहे। ज्यांना वेळ नाही आहे ते फटाफट ही रेसिपी बनवू शकतात आणि व्हिडिओच्या शेवटी मी रायटिंगमध्ये यातले वापरले गेलेले सगळे जिन्नस आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत ते दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता। तर चला, मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी बघूया। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। तुमचे काही सजेशन्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा। थँक्यू। तर इथे मी अर्धी वाटी बार्ली घेतलंय। हे बार्ली धान्य आहे हे असं दिसतं, तुम्हाला जवळच्या किराणा स्टोअरमध्ये मिळेल हे जर तुम्ही पुण्या मुंबईत राहत असाल तर, नाही तर ॲमेझॉन, बिग बास्केट किंवा ऑनलाईन तुम्ही मागवू शकता। कधी कधी तुम्हाला ना हे मेडिकल स्टोअरवर पण मिळेल, कारण याच्यात मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात म्हणून हे मेडिकल स्टोअरवर पण विकलं जातं, तर तिथेही चेक करायला हरकत नाही। आणि बार्ली अगदी नसेलच तर दुसऱ्या भरपूर रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, त्या चेक करायला विसरू नका। तर हे अर्धी वाटी बार्ली आहे, 2-3 वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं। हे आपल्याला अर्धा तास भिजवून ठेवायचंय, याला थोडीशी पूर्वतयारी लागते। आता हे आपण अर्धा तास भिजवून ठेवूया। आता बार्ली अर्धा तास भिजलंय तर ह्याच्यामध्ये मी एक वाटी स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ घालणार आहे। ही डाळ मी 2-3 वेळा धुवून घेतली आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल प्रमाण मी अर्धी वाटी बार्ली घेतली आहे, त्याच्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे। आपल्या नेहमीच्या खिचडीमध्ये आपण एक वाटी तांदूळाला अर्धी वाटी मुगाची डाळ घेतो, इथे मी अर्धी वाटीसाठी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे, हा फरक आहे। एका पॅनमध्ये 2 चमचे राईस ब्रॅन ऑइल घालायचं। तेल तापलं की 1 चमचा मोहरी घालायची, मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा। हे थोडंसं परतून घ्यायचं, त्याचा कच्चा स्वाद गेला की 1 वाटी गाजर घालायचं, 1 वाटी बारीक चिरलेला पालक घालायचा, हे परतून घ्यायचं। एक चमचा हिंग, 1 चमचा हळद, अगदी चवीला थोडंसं तिखट घालायचं। आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं तिखट घालायचं। मसाले परतून घ्यायचे आणि मूग डाळ घालायची जी आपण भिजवून ठेवलेली आहे। याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, साधारण 1.5 पेर वर पाणी आलं पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचं, साधारण 2 चमचे सपाट मीठ घालूया। झाकण बंद करायचं आणि एक शिट्टी करून घ्यायची। एक शिट्टी झाली की सिमवर ठेवायचं त्याला 2-3 मिनटं, म्हणजे बार्ली छान शिजते। आता कुकरची वाफ जिरली आहे, आपण खिचडी झाली का बघूया। चला, मस्त हार्ट हेल्दी खिचडी तयार आहे। मुख्य म्हणजे ही खिचडी ज्यांना वेट लॉस करायचं आहे तेही खाऊ शकतात, ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे तेही खाऊ शकतात। तर ही मस्त खिचडी तयार आहे, आपण आता गरमागरम खिचडी वाढून घेऊया। ताटात मस्त गरमागरम खिचडी वाढून घेऊया।
याच्यासोबत मी इथे मस्त पापड घेतलाय. आवडत असेल तर थोडासा हिरवी मिरची आणि लसणीचा ठेचा घ्यायचा आणि मस्त ताप घ्यायचा. मग आहे की नाही करायला सोपी आणि एकदम हार्ट हेल्दी रेसिपी तयार आहे. जरूर करून बघा.